मतदार संघातील खोला पंचायत प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुरू असलेले काम बेकायदेशीर असून त्यावर कारवाई करण्याची मागणी पंच सदस्य प्रभाकर यांनी केली आहे. आणि हांगा एक इलिगल काम चलता खूप दिस झाले. हांव येईन 2 दीस येईन पहिली मिळून गेलो त्या खातीची एनओसी किती आहे, ट्युरिझम एनओसी असा, पंचायती एनओसी असा, किती कांयच खबर ना. आणि आमकां पंचायती वॉर्ड मेंबर जावन आमकां ते कांयच खबर ना हेजी एनओसी दिल्या काय कितें सुद्दां न्हू. की हांव येईन ताका सांगून गेल्लो एनओसी मात दाखय म्हण, तो म्हणून आलो एनओसी सुपरवायझरा मेळून गेला ती एनओसी तेणी दाखय म्हणलेली, तो म्हणून आलो एनओसी ना हांगा. हांवें म्हणलें ना म्हणटी कितें काम चलता थंय एनओसी दवरपाक जाय आसलेली, ती तेणी दवरलीच ना तेणी एनओसी. एक कोणी तरी पयशे इलिगल अशे पयशे घेतल्याय अशें म्हणून आवाज आयकला, आनी ते म्हूण कमी कमी म्हणून 10 लाख घेतल्याय म्हणून आवाज आयकला हांवें. तो कसो कोणाच्या कोणान घेतल्याय आनी तें कितें खबर ना. हांव पंच आसून तर हांवें ते कांयच हें केलें ना, आनी म्हाका ते मनीस मेळ्ळेच नाय बी. 2 म्हयने काम पेंडींग उरलें, बंद उरलें सुद्दां, इतली हें करून सुद्दां परत काम चालू जालें. हांवें मागीर 2 दिसांनी मागीर सरपंचाक फोन केलो, सरपंच काम चालू जाल्यार कितें एनओसी दिली तुवें, ना आपल्यान एनओसी दिली ना म्हणून आलें, कितें थोडी कितें ट्युरिझम एनओसी हाडली म्हणून आलें तेणी, आनी प्लस म्हणून सीआरझेड एनओसी हाडला आनी म्हणून आलें आमी दिला. आनी नंतर हांवें सेक्रेटरी वचून मेळून येयलो, हांव सेक्रेटरी म्हाका सांगूंक लागलो कितें एनओसी म्हणूंक लागलो दिल्या म्हळ्यार ती अशी सगळी हें करून कायद्यान दिली ना अशी म्हणूंक लागलो. आतां ती कशी कायदो केली तेणी म्हाका बी खबर ना, सेक्रेटरीन सांगलें त्या भशेन. हांव हेटना सांगूंक सोदता हो आमचो एमएलए केपेचो आनी फस्ट टायम निवडून येयला, आनी तो असो दिसता म्हाका बरं काम करपाचो सारको. आनी हांव हेटना सांगूंक सोदता हे कितें चल्ला ते इलिगल चल्ला तेजेर डिपार्टमेंटान वचून तेणी चवकशी करची, आनी तेणी फुल्ल ते आमचो सपोर्ट ताका आसा, आनी तेणी फुल्ल आमकां सपोर्ट दिवचो असो म्हणून मागता हांव तेजे फुडांत, आनी तो काम करतलो अशें म्हूण म्हाका खबर. आमी केपे मतदारसंघाच्या खोला पंचायतीन आसा, जो वॉर्ड नंबर 8 आसा. आनी वॉर्ड नंबर 8 जो आसा तो खोला पंचायतीक ट्युरिझमा बाबतीन हांगा नंबर 1 आसा. कारण जी आमी बीच पळयता हांगा, जी बीच आसा ती हांगा मोठ्या प्रमाणात ट्युरिस्ट जे आसा ते ट्युरिस्ट हांगा येता एन्जॉय करता. पूण काही लोकांचे काही राजकारणे धरून हांगा लोकांचे दोळे जे आसा ते बिचीचे आसा, आनी व्यवसाय करपा खातीर हांगा मोठ्या प्रमाणांत जे इनवेस्टमेंट आसा तो करता. आतां तुमी पळयला जे कन्स्ट्रक्शन चालू आसा हांगा, पंचायत प्रभाकरान सांगले आसा की हे इलिगल कन्स्ट्रक्शन आसा, तेणी हेजे पयली कितल्यो कंप्लेनी ह्या पंचायतीक दिल्ल्यो पूण कांय एक्शन जालें ना. तशेंच तो आतां मागता एल्टन डिकोस्टा जो केपेचो आमदार आसा, नव निर्वाचीत आमदार आसा, तेजे मागता तो संबंधीत जी खाती आसा तेंचे कडेन इन्क्वायरी करून तेंकां इन्स्ट्रक्शन दिवचे बाबा हो जे कन्स्ट्रक्शन चालू आसा ते लिगल आसा काय इलिगल आसा, जर इलिगल आसा तेजे एक्शन जावपाक जाय. जाल्यार हांगा मोठ्या प्रमाणांत जे काही लोकांचे आवाज येता जे कन्स्ट्रक्शन हे करता आसा, काही लोकांनी 10 लाख घेतला असो अफवा आसा, पूण ती खरी आसा काय खोटी आसा हे त्या लोकां खबर आसा ज्या लोकांनी 10 लाख घेतले आसा ते. म्हणटरी ह्या कन्स्ट्रक्शनाचे जाता तितले बेगीन एक्शन जावपाक जाय. म्हणून गव्हर्मेंट जेन्ना करोडोपती आसा, करोडोपती हांगा वेवसाय करपाक येता, तेन्ना ह्या काब दे राम सारक्या ट्युरिस्ट प्लेसीचेर जेन्ना इलिगली कन्स्ट्रक्शन उबी जाता तेन्ना सीएम जो आसा प्रमोद सावंत हेणी जितले जाता तितले बेगीन हांगा इन्क्वायरी बसची आनी इलिगलिटी कितें चल्ला ती स्टॉप करची. इन गोवा खातीर उदय देकर खोला.